नमस्कार नाशिककर, मी जयेश खेरनार तुमचं स्वागत करतो फक्त नाशिक फूड सिरीजच्या एक नवीन एपिसोडमध्ये. तुम्हाला एक सांगू, मी खूप दिवसापासून मला मासे घ्यायची खूप इच्छा होती. मी सगळीकडे पाहिलं पण मला सारखे मासे मिळाले नाही. पण मी आता एक जागा शोधली आणि तुम्हाला पण ती जागा सांगणार आहे, म्हणजे वेदांत डायनिंग हॉल. यांची कोकणचा राजा म्हणून थाळी खूप फेमस आहे. चला तर मग बघूया ती थाळी कशी आहे. तर आपली आता कोकणचा राजा ही थाळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता की किती मोठी थाळी आहे. तर बघूया आपण याच्यात काय काय ते. तर याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे त्यांनी पहिल्यांदा पॉम्प्रेट दिलेलं आहे, सुरमई आहे, बांगडा आहे, ओले बोंबिल आहे आणि मांदेली आहे. इकडे जर तुम्ही बघितलं इकडे सुकट आहे, राईस दिलेला आहे, क्रॅब करी आहे, प्रॉन्स करी आहे, त्या तांदळाच्या चपात्या आहे आपल्याला आणि साधे चपाती दिले, प्रॉन्स बिर्याणी दिली आहे आणि सोलकढी दिलेली आहे. तर एवढं काही या थाळीमध्ये दिलेलं आहे, ते बी आपल्याला 2800 रुपयामध्ये दिलेलं आहे. चला तर मग आपण थाळी ट्राय करूया आणि त्याची टेस्ट आम्ही तुम्हाला सांगतो की कशी आहे ती. चल मग काय पहिले सुरुवात करशील तू सांग. पहिले आपण तर प्रॉन्स पोळीवाला ट्राय करू. चल मग प्रॉन्स खाऊ. तू काय ट्राय करतो? मी खातो सुरमई. प्रॉन्स तर बघितले बाहेरून क्रिस्पी, मसाला पण खूप छान आहे. सुरमई पण खूप छान आहे, एक वेगळी टेस्ट आहे आणि खरं असं वाटतं की कोकणात आलोय आपण. जो प्रॉन्सला प्रॉन्स कोळीवाडासाठी मसाला यूज केला आहे तो अतिशय छान आहे, त्यामुळे अतिशय स्वादिष्ट लागू राहिले ते प्रॉन्स कोळीवाडा. खरंच ओले बोंबिल माय फेवरेट आहे ते. ओले बोंबिल तुला काय वाटतं फिशमध्ये? फिशमध्ये मला तर खरं जास्त करून सुरमई आवडते. त्यानंतर नाशिकमध्ये तू म्हणशील तर आपल्याला असं कुठंच भेटलं नाही, ते भेटतं फक्त वेदांत पार्सल पॉईंटला. वेदांत डायनिंग जावं लागेल, नाही तर खूप लांब जावं लागतं कोकणामध्ये. कोकणामध्येच डायरेक्ट सुरमई ट्राय करतो मी आता. तुला जास्त आवडते ती, मी ट्राय करून बघतो मला आवडती का नाही. एकदम व्यवस्थित फ्राय केलेली त्यांनी ती. आणि पीस जर बघितले त्यांनी सुरमईचे, तीन मोठमोठे पीस दिलेले त्यांनी. इथे कोटिंग आहे मसाल्याची, ती अतिशय उत्तम आहे त्यांची. आणि ओले बोंबिल पण आहे ना खूप छान आहे. म्हणजे ना तुम्हाला जवळपास नाशिकमध्ये असं कुठंच भेटणार नाही का ह्या पद्धतीचं मेकिंग आणि ह्या पद्धतीची चव. तर आता मी क्रॅब करी ट्राय करून बघतो. तू काय करतो ट्राय? प्रॉन्स करी.
हां मी प्रॉन्स करी करतो. ते मी विचार करत होतो काय करावं. एक चपाती घेऊ आपण, तांदळी चपाती दिली. चपाती खाली का ती तांदळाची? मी तर खातो घरी. ही कोकणातच मिळते आणि आता नाशिकमध्ये मिळायला लागलेली. जो रस्सा आहे त्याचा ग्रेव्ही एकदम थिक बघितली ना तुम्ही, एकदम थिक ग्रेव्ही त्याची, एकदम स्मेल पण खूप छान येतो त्याचा. सेम प्रॉन्स करीच्या बाबतीत पण तसंच आहे, थिक ग्रेव्ही आहे आणि छान टेस्ट लागते त्याची. आणि ग्रेव्ही बघितलं दोन्ही वेगवेगळी दिसू राहिली, वेगवेगळी दोघांची म्हणायला गेलं तर आता याची एक वेगळी टेस्ट आहे आणि जसं ललित सांगतो त्याची एक वेगळी टेस्ट आहे. खूप छान आहे एकदम टेस्ट. नंतर इकडे प्रॉन्स बिर्याणी दिली त्यांनी आपल्याला, आपण प्रॉन्स बिर्याणी ट्राय करू. घे तू पण ट्राय कर. बरं चला, मी राईस ट्राय करतो, तू प्रॉन्स ट्राय कर. प्रॉन्स तर खूप छान शिजलेले आणि बिर्याणीची खूप छान चव त्याच्यातही सुद्धा आलेली आहे. म्हणजे अतिशय एकदम मसाले त्यांनी एकदम भारी वापरले त्यांनी. आणि जे ताई म्हणजे ते आधी पार्सल पॉईंट होते त्यांचं, नंतर त्यांनी हॉटेल टाकलं आत्ता, तर नेमकं आजपासूनच हॉटेल चालू झालं आहे त्यांचं. आणि ते ताई कोकणातलं आहे त्यामुळे ते मसाले यूज करते त्यांचं, ते खूप वर्षापासून त्यांना अनुभव येतला कोकण स्टाईलनी पदार्थ बनवण्याचा, त्यामुळे त्यांना एकदम भारी कोकण स्टाईल ते एकदम सगळं बनवलेलं त्यांनी एकदम भारी. सोलकडी राहिली ना आपली, अरे हां शेवटी सोलकडी. कशी वाटली? जबरदस्त, डायरेक्ट कोकण, डायरेक्ट कोकण. दोन चार ग्लास पिऊन जाईल मी येतो सहज. तर आज आम्हाला ही थाळी तर एकदम आवडलेली आहे, जबरदस्त. आणि दोन जण तर खाऊ नाही शकत आहे. नाही, किती लोक खाऊ शकतात कमीत कमी? ही पाच जण खाऊ शकतात. ओके, म्हणजे एक पूर्ण फॅमिली खाऊ शकते. एक पूर्ण फॅमिली ही थाळी येऊन खाऊ शकते आणि ती पण फक्त 2,800 रुपयात. जर तुम्हाला पण ही थाळी खायची असेल तर नक्की इथं या. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर पंडित कॉलनीला वेदांत डायनिंग हॉल म्हणून आहे, तर तुम्हाला इथे ही एवढी थाळी भेटेल तुम्हाला खायला 2,800 रुपयामध्ये. तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा, नक्की नक्की या नाशिककर. मी तुम्हाला खरंच सांगतो मनापासून काही थाळी खूप छान आहे. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या दोघांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्राम देखील फॉलो करा तुम्ही, आणि फेसबुकला पण फॉलो करा. लवकर करा, लगेच जा. हां.